आज मी आपल्याला एका नवीन प्रॉडक्टबद्दल माहिती देणार आहे. तो म्हणजे बिगिनर्स ब्रा. बिगिनर्स ब्रा म्हणजेच ब्रा वापरण्याची पहिली स्टेज. ज्या मुली 10 ते 11 वया गटातल्या असतात त्यांच्यासाठी खास वापरली जाते ही ब्रा. आताच्या मुलींना सुद्धा आम्ही काय दिलेलं होतं आतापर्यंत, स्लिप दिली. स्लिप म्हणजे ड्रेसच्या आतलं फक्त एक कव्हर होत. या मेन पोर्शनला जो आधार पाहिजे तो त्यामध्ये मिळत नाही. 8 to 10 इयर्स मकडी हे यूज मारले की हेअर पिको जो समोरचा जो एरिया असतो तो त्यांनी सपोज जरी वाकलं तर हे जे आहे ना हे पूर्ण इथे कव्हर करतं. सो वाकल्यावर त्यांना जरा पण त्याची भीती राहत नाही की अरे आपलं आतलं जो आहे पार्ट तो दिसेल. बिगिनर्स ब्राचे जर तुम्ही हे बेल्ट बघितले तर बेल्ट अतिशय लाईट वेट आहेत. ज्या वेळेला त्या उड्या मारतात, खेळतात, स्कूल ऍक्टिव्हिटीज करतात त्यावेळेला अशा मुलींना ह्या खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं. त्यामुळं त्यांच्या मनातल्या भीती हे बिगिनर्स ब्रा पूर्ण काढते. रॅशेस के प्रॉब्लेम से दूर रहेंगे. इसमें एक इलास्टिक बँड यूज किया है. अदर कंपनीज के जो प्रोडक्ट्स होते हैं उसमें जो इलास्टिक बैंड यूज किया जाता है उससे हमें ब्लैक लाइन्स और रैशेस की प्रॉब्लम हो सकते हैं. ब्रीदेबल मोडल मटेरियल से बनाया हुआ है और इसका डिजाइन बहुत ही यूनिक है. स्कूप नेक बनाया हुआ है. पण आमच्या कंपनीने हा प्रोडक्ट बनवलेला आहे आणि हा प्रोडक्ट आहे तो मोडाल मटेरियलमध्ये बनवलेला आहे आणि ह्याचं कापड आहे ते अगदी हायजिनिक आहे, अगदी सॉफ्ट आहे आणि त्याचे हुक्स आहेत ते बॅक साईडला दिलेले आहेत तेही अगदी नाजूक आहेत आणि तेही कुठेही टोचणार किंवा बोचणारे असे नाही आहेत आणि प्रत्येकाने ह्या प्रॉडक्टबद्दल विचार करा. स्लीप घातली तर टिश्यूजना डॅमेज होतात आणि ब्रा पण इतक्या लवकर तर घालू शकत नाही, ती अनकम्फर्टेबल वाटेल. त्यामुळे काय करायचं तर मग तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता की बिगिनर्स. आता ज्या ज्या मुलींना मी वापरायला सांगितलेलं आहे त्या तरी इतक्या खुश झालेल्या आहेत ते वापरून की त्यामुळे इथून पुढे नेहमी आयुष्यभर त्या सगळे प्रॉडक्ट हे वंडरफिटचेच यूज करतील. थँक्स टू वंडरफिट. बेल्ट इतना थिन है और ये उनका कप्स जो है फुल कवर हो जाता है. हे इलास्टिक असल्यामुळे कोणत्याही टीनेजच्या मुलींना कोणीही घालू शकतं. त्यात त्यांना हुक डेली आपण यूज करतो त्या ब्राचं हुकचं टेन्शन नाही. रोजचे त्यांना लहान असल्यामुळे रोज काढणं घालणं खूप किचकट आहे ते. त्यामुळे हे इलास्टिक असल्यामुळे ते इझिली स्लिप सारखं घालू शकते. खास लहान मुलींसाठी बनवलेली आहे. जेव्हा मुली 12-13 वर्षात वयात येतात तेव्हा त्यांना तेव्हा अनकम्फर्टेबल फील वाटतं. तेव्हा ही बिगिनर्स ब्रा त्यांना घातल्यानंतर त्यांच्यात एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो. ಈ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ಫೀಲ್ ಅವಳ ಕಡೆಯಿಂದನೇ ನಾವು ಕೇಳಿದ್ರೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ. ಮಮ್ಮಿ ಮೊದಲು ನನಗೆ ಬ್ರಾ ತಂದು ಕೊಟ್ಟಾಗ ನನಗೆ ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗಿತ್ತು. ಏಕೆಂದರೆ ಅದು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕೊರೀತಿತ್ತು, ಆಮೇಲೆ ಮೈ ಎಲ್ಲ ಟೈಟ್ ಹಿಡಿದಂಗೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಬಟ್ ವಂಡರ್ ಫಿಟ್ ಬಿಗಿನರ್ಸ್ ಬ್ರಾ ತಂದು ಕೊಟ್ಟಾಗಿಂದ ಅದು ತುಂಬ ಸಾಫ್ಟ್ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕೊರೆಯುವುದಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರುವುದರಿಂದ ನನಗೆ ತುಂಬ ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಫುಲ್ ಕವರ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಐ ಲವ್ ದಿಸ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್. ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಎಕ್ಸ್ಪೆಷಲಿ ಅವ್ರು ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋದಾಗ ಕ್ಲೀನಾಗಿರೋ ಲುಕ್ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ, ಅವ್ರ ಬಾಡಿ ಶೇಪ್ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಆ್ಯಂಡ್ ಐ ವಾಸ್ ಟು ಮೇಕ್ ಹರ್ ವೇರ್ ಪೆಟಿಕೋಟ್ ಆರ್ ಅ ಸ್ಲಿಪ್ ಇನ್ಸೈಡ್ ದ ಯೂನಿಫಾರ್ಮ್. ಇಟ್ ಡಿಡ್ ನಾಟ್ ಕಮ್ ಟು ನೋ ದಟ್ ಶಿ ವಾಸ್ ವೆರಿ ಅನ್ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ವಿತ್ ಇಟ್. ದ ಫಸ್ಟ್ ಡೇ ಆಫ್ ಅ ಸ್ಕೂಲ್ ಐ ಮೇಡ್ ಹರ್ ಟು ವೇರ್ ಇಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ವೆನ್ ಶಿ ಕೇಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಫ್ರಮ್ ದಿ ಸ್ಕೂಲ್ ದೆನ್ ಶಿ ಸೆಡ್ ಮೀ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ಟು ವೇರ್. ಕಿ ಮಾಜಾ ಮುಲಿನ ಘಾಟ್ಲ ती वापरते आता सध्या, पण तिनं घातलं की तिला फार छान वाटतं. असे आधी ती स्लिप हे नको ते नको अशी करायची, पण नाही आता ती स्वतः वापरते तर ते बिन घातल्याशिवाय ती कुठेही जात नाही. इसका मटेरियल बहुत ही अच्छा है और इसका जो नीचे का इलास्टिक है दैट इज व्हेरी गुड एंड स्टिचेबल एंड इससे पहनने से इचिंग की प्रॉब्लम्स भी नहीं होती है. हे ज्या टीनेज मधील मुले आहेत त्यांची चेस्टची जी इम्प्रूव्हमेंट होत असते ते प्रॉपर ठेवण्यास मदत करते. त्यांचे हार्मोन्स चेंज होत असतात आणि त्या अनकम्फर्टेबल फील करत असतात. आपल्यात काही बदल होत आहे हे त्यांच्या लक्षात येत असते. पण प्रत्येक वेळेस त्या जेव्हा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असतात तेव्हा अशा लाजऱ्या बुजऱ्या होत असतात. इफ दे हॅव टू मूव कॉन्फिडंटली इन ऑल फील्ड्स वी हॅव टू गिव्ह देम मोर कम्फर्ट in their starting of the periods. So beginner bra is
a unique and most beautiful product given by Wonderfit. तर मी सगळ्यांना आपल्याला असं सजेस्ट करेन की आपल्याही घरात आपल्या आसपास ज्या मुली आहेत की ज्या वयात येत आहेत त्यांच्यामध्ये ही डेव्हलपमेंट होत आहे त्यांना आपण या बिगिनर्स ब्रा सजेस्ट कराव्यात. थँक्यू. अशा मुलींसाठी की जेव्हा त्या वयात येत असतात तेव्हा त्यांचे चेस्ट वाढत असतात तेव्हा त्यांना त्या साध्या स्लीपमध्ये खूपच अनकम्फर्टेबल वाटत असतं. मग अशा वेळेस जर आपण एखादी बिगनर ब्रासारखी जर त्यांना ब्रा दिली तर त्यांना त्यात खूप खरंच कम्फर्टेबल वाटेल. ज्या मुली त्या वयात येतात त्यावेळेला जी वाढ होते ब्रेस्टची जी वाढ होते ती वाढ अगदी योग्य रीतीने व्हावी त्यासाठी ही ब्रा वापरावी. ಇದು ಹುಕ್ಸ್ ಇರೋದಿಲ್ಲ, ನೀವು ನೋಡ್ಬೋದು ಬ್ಯಾಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ರಂಟ್. ಫಸ್ಟ್ ಕೀ ಹೇ ಮೊಡಲ್ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ ಪಾಸನ್ ಬನ್ನಲ್ಲ ವಿಚ್ ಇಸ್ ಬಯೋಡಿಗ್ರೇಡೇಬಲ್ ಮ್ಹಣಜೆ ತೆ ಆಪಲೆ ಝಾಡಾಂಚೆ ಜೆ ಸೆಲ್ಯುಲೋಸ್ ಅಸ್ತಾತ್ ತೆಚಾ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಟ್ ಪಾಸನ್ ಬನ್ನಲ್ಲ ಅಸ್ತಾ. ಸೊ ಹೆಚೆ ಕಾಹಿ ತುಮಾಲಾ ಸೈಡ್ ಇಫೆಕ್ಟ್ ಕಿವಾ ಡಿಸ್ಕಂಫರ್ಟ್ ಆಯ್ಚಾ ತುಮಾಲಾ ಕಧಿ ಹೋನಾರ್ ನಾಹಿ. ಸ್ಟ್ರೆಚ್ ಇಸ್ ಗುಡ್, ವೆರಿ ಥಿನ್, ಇಟ್ ಇಸ್ ಮೇಡ್ ಅಪ್ ಆಫ್ ಡಬಲ್ ಕ್ಲಾತ್. ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, My name is Nishka Pimple. I wear Wonderfit Beginner's Bra. It is soft and comfortable.